तुम्ही जर का देवेंद्र तिकडे दे खरंच गेला होतात ना तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली असते नाही नाही जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे मला त्यांचा अभिमान आहे तर मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय तो तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलंय हे आता जनतेला कळून जाऊ द्या दे, देशा देशाचा देशाला कळू द्या दे, तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी बाबरी तर पाडली नाहीच तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती हे लोकांना श्रमच करावे लागले नसते तुम्ही नुसता प्रयत्न एक नुसता पाय टाकला असता तर बाबरी खाली आली असती पण आता आता म्हणतात ती मशीद नव्हती तो ढाचा होता अच्छा मग तेव्हा एवढं टिपेला सगळं का केलं होतं बाबरी मंदिर पाडलं आणि मस्जिद बांधली मंदिर पाडलं मस्जिद बांधली आणि मला आठवतंय आहे मी साक्ष आहे सगळ्यांना लाखोच्या करोडीच्या संख्येने अयोध्येला बोलवलं होतं त्याच्यात शिवसैनिक पण होते आडवाणींचा मुलाखतीचा तो व्हिडिओ आहे त्यांनी सांगितलं की ती जी लोकं चढली होती ती मराठी बोलत होती म्हणून मी प्रमोदला सांगितलं जा जरा बघू नये प्रमोद गेला पण प्रमोदचं देखील ते ऐकायला तयार नव्हती मग अशी प्रमोद चुरा ऐकू ऐकायला तयार नसलेली माणसं मराठी माणसं कोण असतील दुसरी आणि तो सगळा दिवस तो प्रसंग मला आजही आठवतोय टी व्हीवरती मी बातमी बघत होतो लोकच चढलेत आणि बाबरी पाडली बाबरी पाडली बाबरी पाडली मी जुनं मातोश्री होतं धावत वरती गेलो बाळासाहेबांनी सांगितलं की साहेब साहेब बाबरी पडली पाडली मला म्हणतो काय काय सांगतो पाडली अरे वा तेवढ्याच इंटरकॉमची बेल वाजली कोणाचा तरी फोन होता बाळासाहेबांनी घेतला आणि मग एवढंच म्हणे मग चांगलंय की मग नाही नाही जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे मला त्यांचा अभिमान आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका